नमस्कार, आपण पाहत आहात अमरावती सिटी न्यूज। मित्रांनो, शुक्रवारी अचानक झोपेतून जाग आल्यानंतर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने अमरावती शहरातील अनेक पक्क्या व तात्पुरत्या अतिक्रमणांवर बुलडोजर चालवला। शुक्रवारी अतिक्रमण विभागाद्वारे राजकमल ते गांधी चौक, नमुना गल्ली, अंबादेवी परिसर, नमुना गल्ली नंबर 1 तथा मुख्य रस्त्यावरील असे सुमारे 37 अतिक्रमणे काढण्यात आली। सामान्य अमरावतीकरांकडून या कार्यवाहीचे कौतुक करण्यात आले। सोबतच अतिक्रमण निर्मूलन विभागाने अमरावती बडनेरा रोडवरील उड्डाणपुलाच्या दुतर्फा थाटलेल्या अतिक्रमणांसह नवातेचा अनधिकृत फूड झोन हटवण्याची मागणी अमरावतीकरांमधून होत आहे। मित्रांनो, 16 जुलै रोजी सकाळी 11 वाजता अतिक्रमण निर्मूलन विभागाने पुन्हा राजकमल चौकाकडे कूच केले। राजकमल ते जवस्तंभ चौक, बापट चौक, नगर वाचनालय रोडवरील अतिक्रमणे निर्मूलनाची कार्यवाही करण्यात आली। या कार्यवाहीमध्ये मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण नष्ट करून रोड व फुटपाथ मोकळे करण्यात आले। बुलडोझरद्वारे अतिक्रमण निर्मूलनाची कार्यवाही यावेळी करण्यात आली। मित्रांनो, अमरावती शहरातील प्रत्येक चौक अतिक्रमणाने वेढले आहे। अनेक दुकानदारांनी अनधिकृत शेड टाकून समोरची जागा बळकावली आहे। चौपदरीकरण झालेल्या रस्त्याचा अर्धा अधिक भाग दुचाकीचे पार्किंग, हातगाड्या, हॉकर्सने व्यापलेला आहे। नवातेच्या अनधिकृत फूड झोन समोर दुचाकी, अन्य वाहने वेडी वाकडी लागतात, त्यामुळे अर्धा सिमेंट रस्ता वाहनांनी व्यापला जातो। त्यामुळे अतिक्रमण निर्मूलन विभागाला सातत्यपूर्ण काम करण्याची गरज आहे। तसे झाल्यास त्या विभागावरील आरोप प्रत्यारोपाचे किटार दूर होईल। चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन बातमीसह। तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज।